हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत बळसोंड येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत बळसोंड मध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या मधील मुख्य मुद्दे होते, एक म्हणजे सर्वात पहिला मुद्दा बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लोकांना, नवीन मतदारांना आणि येथे राहणाऱ्या पण ज्यांचे मतदान यादीमध्ये नाव नाही अशा सर्व जनतेला मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले. दुसरा मुद्दा असा होता, बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत असलेले स्वस्त धान्याचे दुकान गेल्या 2 वर्षात तेथील जनतेला राशन मिळाले नाही, त्यामुळे जनतेने त्रासून ग्रामसभा घेण्यास सरपंच उपसरपंच ग्रामसेवकाला भाग पाडले आणि राशन दुकानदार हा बदली करण्यासाठी स्वतः गावातील लोकांनी सह्या दिल्या आणि स्वतः हात वरी केले. सर्व जनता ग्रामपंचायतच्या कामावर खुश आहे असं जनतेनं त्यावेळी सांगितलं. त्यावेळी उपसरपंच ताराबाई चव्हाण, बळसोंडचे सर्वेसर्वा पप्पू चव्हाण, मंडळ अधिकारी खंडारे साहेब, तलाठी सोमटकर साहेब, ग्रामसेवक किलचे साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष तुळशीराम थोरात, लक्ष्मण थोरात, माजी सैनिक गजानन कावरखे, ग्रामपंचायत सदस्य कान्होजी थोरात, अमित रत्नाळू, पांडुरंग सोमटकर, उज्ज्वला खोलगडे, सुमित घिगे, दिलीप माने, सतीश घोरपडे, रामू थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल गोटे, सुनील थोरात, गावकरी मंडळी आणि महिला प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. कारण की या महिन्यापासून मोफतचं राशन बंद झालं का? कारण की नरेंद्र मोदीने आपल्याला मोफत राशन का दिलं होतं? कारण की लॉकडाऊन लागलं होतं, कोणाच्या हाताला काम नव्हतं, म्हणून लोकांकडे पैसे नाहीत, म्हणून हे वर्षभर नरेंद्र मोदीने पंतप्रधानाने हे गोरगरिबासाठी मोफत राशनाची योजना लागू केली होती. आता हे तर आपल्याला समजा महिन्या वर्षभरापासून काही राशन भेटलं नाही, म्हणून आपली ती एक तक्रार आपल्या गावाकडून ग्रामपंचायतमार्फत तलाठी साहेबाच्या मार्फत आपण तहसीलदाराला करणार आहोत. कारण की ते दुकानदार आपल्या गावातला रोजचा समुदाय असल्यामुळं आपण त्याची तक्रार आतापर्यंत केली नाही. त्यानं पाया पडण्याचं काम, पाया पडून आपलं काही पोट भरणार नाही. कारण की तुम्ही येऊन जाऊन आम्हाला म्हणता की सरपंचाचं काम आहे, ते सरपंचाचं काम नाही. कारण की हे तुमचं काम आहे, कारण तुम्हाला भेटलं नाही ना, दुकानदाराला समजून तुमचा येते, आम्हाला तर काय करणार ते येईल, पण राशन तर येईल ना. त्याला आपण रोज सांगायला लोक राशन आणून द्या. तुमचं राशन कार्डावर जर समजा आधी इकडं आपण आहे का पाहिजे, तुमचं राशन कार्ड मोडीत जाते, तुमचं थंब व्हायलाच पाहिजे, तुमचा माल तुम्हाला उतरायलाच पाहिजे. तुम्ही जर समजा तसं करत असाल, दुकानदार तशी बदमाशी करत असाल, तर तुम्हाला रजिस्टर अधिकार आहे अर्ज करायचा. तुमच्या अर्जावर आम्ही पूर्ण तलाठी साहेब असो, ग्रामसेवक साहेब असो का मंडळ अधिकारी असो, ते पूर्ण तुमच्या अर्जाचा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याच्यावर तक्रार दाखल करणार. प्रत्येकी 60 रुपये किलोनं शासनाकडून मोजून तुम्हाला मोफत मिळते, म्हणजे जे जी किंमत आहे आज सरकारची ती तुम्हाला मोफतमध्ये भेटते. समजा 4 रुपये किलो असो का 5 रुपये किलो असो, ते तुमच्यावर पोहोचतात. पण शासन हे 60 रुपये किलोनं द्यायला देत असते, म्हणजे शासन एवढे 60 रुपये किलो मोजते त्याच्यासाठी आपल्यासाठी, आणि त्याला इकडून पोहोचवायचं एक आपल्याला पूर्ण व्यवस्था. त्याच्या पैशानं गाडी बी आणायची नाही, त्याला शासनानं गाडी दिलेली द्वारपोस्ट गाडी म्हणून. म्हणजे हे काय करायचं तर द्वारपोस्ट गाडी यायचं ना, ती गाडी आता तुम्ही एखाद्या तारखेच्या 2 दिवस पहिलेच अर्ज करायचा की आमचे 2 दिवसानं माल येणार आहे, तुम्ही लक्ष ठेवा. मग आमचा एक माणूस त्याच्यावर जाणार की 2 दिवसानं माल येणार आहे, काय करायचं त्या गाडीत सांग. मग आम्ही म्हणजे व्यवस्थित याचं ताळमेळ बसल, नाही तर काय व्हायला. तुम्ही म्हणता की यायला 2 दिवसानं तुम्ही दुकानदाराशी संपर्क करता, दुकानदार काय म्हणते यायला उद्या, यायला उद्या, उद्या करण्यामध्ये महिना 2 महिने निघून जातात. म्हणून याचा मला डोकेदुखी रोज व्हायला, म्हणून मी काय केलं, आज मासिक सभा ग्रामसभा ही तातडीनं बोलवली आणि तुमची रिसर फिर्याद घेण्यासाठी आज तलाठी साहेब आणि ग्रामसेवक साहेब. आता प्रतिनिधी प्रभाकर पाटील, News Today 24, हिंगोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.